मी ते सांगतो नागे मीच पाहिला तो पण आहे त्याचा असं तुम्ही मागे सांगितले त्यांना तुम्ही मागे सर का तो इकडून आला बाई बरनी दे का बाई बरनी दे बरनी हाँ कोबरा है ना अरे बंदो किंग कोबरा है इंडियन कोबरा है क्या म्हटलं कोबरा तो बेकार रहा काढा ना शेवटी तुम्ही हे करा तुम्ही बोला त्याच्याबद्दल याला आपण मराठीत नाग म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये इंडियन कोबरा म्हटलं जात अतिशय जहाल विषारी असणारा हा साप आहे आणि सगळ्यात विषारी सापांकडे एवढं विष असतं की लाईनीत 150-200 लोक पोहोचवू शकेल एवढं विष एका सापाकडे असतो त्याच्या डोळ्याच्या पाठीमागे जे फुगवटे दिसत आहे त्या ठिकाणी त्याची विष ग्रंथी आणि वरच्या जबड्यात 2 विषाचे दात असतात जे इंजेक्शनच्या सुईसारख्या पोकळ असतात त्याच्यातनं तो आपल्याला चावला की आपल्या शरीरामध्ये विष टोचलं जात नाही त्यांनी काही खाल्ले का कापणीवर नाहीये सोडून बघतात ते आधी खूप स्लो होता तो त्याची आहे कसा तो एवढा आहे का पळून का बरं जात नाही तो आता टार्गेट दिसतंय ना सापाला आपल्या हरकत रंगीत नाही दिसत सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसत जेवढे डार्क रंग आहे त्याच्याकडे साप आकर्षित होतो बर बर माझ्या बुटाचा रंग डार्क असल्यामुळे हलतय मग धोका आहे मला म्हणून बरणी दे ना आर्यन बरनी आण पाहिलं काचेचीच देणार काचेची नाही प्लास्टिकची द्यायचं खाली कराय कधी चॉकलेट गोळ्यांच्या बरण्या येतात रे अरे साधी बरणी दे ना छोटी तिकडनं घ्या ना तिकडनं मी येतो तिकडनं घ्या त्या दरवाजा आहे मागे इथून तिकडं मागे दरवाजा आहे तिकडनं दे का मागे दरवाजा घ्या घ्या मागे 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 काकांना का नाही त्यांना व्हिडिओ दाखव ते पाहणार नाही घाबरतात आवाज किती आहे ना आवाज खूप बऱ्या मारतो ना भयानक जबरदस्त काचेच्या बरणीत काय होत पडली तर फुटेल ना नेता जी कशी पडली तर काय होणार बरोबर स्क्रू ड्रायव्हर किंवा चाकू टॉपदार